नमस्कार मंडळी, कशा आहात? मजेत ना? आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मी सुजित तुमचं मनपूर्वक स्वागत करतोय. मंडळी, आज आमच्या ग्रामदेवतेच्या मंदिरामध्ये ना मित्रांनो, देवीचं जागर आहे. तर मित्रांनो, उद्या रक्षाबंधन, तर आदल्या दिवशी मित्रांनो देवीच्या मंदिरामध्ये जागर असतं आणि या जागराच्या दिवशी मित्रांनो गावातील मित्रांनो मंडळी येत असतात. तर आमच्या गावामध्ये मित्रांनो सात वाड्या आहेत. तर सात वाड्यामध्ये मित्रांनो प्रत्येक वाड्यातील दोन दोन तीन तीन माणसं त्या मंदिरामध्ये येतात आणि मित्रांनो तिथे मित्रांनो पोहते मिळले जातात. आणि मित्रांनो आणि उद्या रक्षाबंधन, तर मित्रांनो उद्या सकाळी ना मित्रांनो जेव्हा पुजारी म्हणजे देवीची पूजा करतात आणि देवीची पूजा झाल्याच्या नंतर ना ते पोहतात ना ते आपण प्रत्येकाच्या घरी वाटायची म्हणजे देण्यात येतात आणि आपण घरी आणल्यानंतर ते पोहते देवावरती आपण अर्पण करायचे असतात. तर ते तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे. तर व्हिडिओ कुठे स्किप करू नका, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनल पण सबस्क्राईब करा. मित्रांनो आता आजच्या वाजले जवळजवळ 9:30 आणि आता आम्ही मित्रांनो जेवून निघालो आमचे ग्रामदेवतेच्या मंदिरामध्ये. तर थेट जाऊया मंदिरामध्ये आणि मित्रांनो सर्व हा आमचा गावातील मित्रांनो रूढी परंपरा प्रथा तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून दाखवण्याचा छोटासा प्रयत्न आहे. तर आता मित्रांनो थेट जाऊया मंदिरामध्ये, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चला मंडळी, आज आमच्या ग्रामदेवतेच्या मंदिरामध्ये इकडे बघतायत गाड्या लागलेल्या आहेत, टू व्हीलर. गावातील मंडळी आलेले आहेत. चला प्रथम देवीचं दर्शन घेऊया. चला मंडळी जाऊया मंदिरामध्ये. इकडे बघताय सर्व गावातली मंडळी आलेली आहेत. इकडे आहेत, इकडे देखील आहेत. सर्व मंडळी बसलेले आहेत. चला देवीचं दर्शन घेऊया. तुम्ही देखील मित्रांनो व्हिडिओच्या माध्यमातून आमच्या वळणगावची ग्रामदेवता श्री पद्मावती चाकमध्ये देवीचं दर्शन घ्या. मंडळी इकडे बघताय पोहते आलेले आहेत. हे बघा असे सुतगुंडे आहेत, ते बघा असे सुतगुंडे आहेत आणि ह्याचे आता पोहते विणणार. बघा आता कशा प्रकारे विणत आहेत. बघा सुरुवात झाले. सोपा एकदम. झाला बहुता विडून. हे अशी झोल कर पावता काय बांधता येत नाही. असं नाही हातात नको मांडीत घे, मांडीत घे. हा असा मारपीट व्यवस्थित. आशिष पटापट. हा इकडे बघा. चल बघून मस्त पैकी. राज जमतोय ना. एक मंडळी तर सगळे जण आता पावती विणत आहे.
इकडे नेले जा. मंडळी आता गावातली सर्व जेवढी मंडळी आलीत ना तेवढी आता सर्वजण मित्रांनो आता पोहोचू म्हणत आहेत. अजून काही मंडळी येत आहेत. मंडळी आता एक पाईप आणलेलं आहे तर त्याच्यात त्या पाईपामध्ये सर्व पोहोचून टाकणार जेवढे विणलेले आहेत तेवढे. तू पोहता विणलाच नाही काठी लावलीस फक्त. काठीमध्ये टाकणार जेवढे विणले तेवढे काठीमध्ये पोहते टाकणार. अजून पोहते विणायचे तिकडे मंडळी आता हळूहळू येत चाललेत. बाहेर देखील मंडळी आहेत. मंडळी आता जेवढे पोहते विणलेले आहेत ना तेवढं आता एकत्र करणार आणि एका काठीमध्ये भरणार. तिकडे काम चालू आहे. तुम्ही विडिओच्या माध्यमातून पहिलं बघितलं असेलं तर चहा पण आलेली आहे इकडे. पण आता काही मंडळी आहेत ना मित्रांनो तिथे रात्री झोपणार सुद्धा बघा चादरी वगैरे या गुरमुस वगैरे घेऊन आलेले आहेत. मंडळी आता प्रत्येक वाडीतील ना एक दोन मंडळी आता इथे रात्री झोपणार आणि सकाळी उठून जाणार रात्री पोहते घेऊन जाणार. सकाळी मी यंत्रण मी देखील येणार आहे. मी आता तिथे झोपणार नाही घरी जातोय. सकाळी जेव्हा पुजारी येतील आणि पूजा करतील त्यानंतर मग ते पोहते देणार प्रत्येक वाडीतून थोडे थोडे देणार आणि मग ते आपण घेऊन गेल्याच्या नंतर मग प्रत्येक घरोघरी द्यायचे असतात. आणि घरी गेल्याच्या नंतर मग प्रत्येक देवा घरची घरचं जे देव असताना देवावर ते पोहोचवं टाकणार. अजून मंडळी मित्रांनो येत आहे. मंडळी पोहते आता विणून झालेले आहेत आणि काही मंडळी आता घरीसुद्धा गेलेली आहेत आणि काही मंडळी मित्रांनो आता इथे झोपणार आहेत. सुरुवात झाले झोपायचे. मंडळी बाहेर आहेत. मंडळी जे विणलेले पोहते होते ना ते बघा ते गाभाऱ्यामध्ये ठेवलेले आहेत.
चला मंडळी, आता गावातली काही मंडळी आता घरी गेले आहेत, काही मंडळी आहेत आतमध्ये बसलेले आहेत. तर आता मी देखील चाललो आहे घरी. तर मित्रांनो, रात्रीचे जवळजवळ 11:30 वाजलेले आहेत, तर घरी चाललो आहे. तर मग सकाळी भेटूया मंडळी. आता सकाळचे वाजलेले जवळजवळ 7 वाजून गेलेले आहेत आणि आता आम्ही चाललो आहे आमच्या रामदेवच्या मंदिरामध्ये. मित्रांनो, पूजा आहेत ना, रामदेवची पूजा आहे. पूजा केल्याच्या नंतर ते पोवते वाटणार आहेत, तर ते आणायला चाललो आहे. चला चालत आहेत मंदिरामध्ये. तर मंडळी, आलो आहे मी आमच्या ग्रामदेवच्या मंदिरमध्ये. इकडे बघताय दुर्गा मंदिर. अजून पूजा आलेली नाही, आता इथे पुजारी खडे आहे. गावातली मंडळी पण येते. मंडळी आलो आहे मंदिरामध्ये. तर आता इकडे मंदिरामध्ये कोणच नाही. तर रात्री माणसं झोपले होते ना, ते आता सकाळी उठून गेले. आता काही मंडळी येतील आणि पुजारी देखील येतील. तोपर्यंत मित्रांनो, इकडे साफसफाई करून घेतो, रगडे काढून घेतो पटकन. मंडळी पुजारी आता आलेले आहेत, देव घेऊन आलेले आहेत. देवघ मंडळी इथं पाणी लावलेले आहेत. प्रत्येक वाडीला पान लावलेले आहे आणि त्या पाण्यामध्ये पोहते ठेवणार. इकडे पुजारी पूजा करतायत.
इकडे बघताय मंडळी देवीची पूजा झालेली आहे. आणि आज बघा मित्रांनो, आजच्या दिवशी मित्रांनो इथे देवीची मूर्ती ठेवलेली आहे आणि देवीवर तिकडे पोवतं चढवलेलं आहे. सर्व गाभाऱ्यातील देव आहेत ना, सर्व देवांवरती पोवतं चढवलेलं आहे बघा. आता ह्या मूर्ती आहेत ना थोड्या वेळ ठेवणार आणि मग पुजारी परत घेऊन जाणार घरी. का मंडळी, आता प्रत्येक वाढतील दोन दोन मंडळी आलेले आहेत ना, तर आता ते बोलते घेऊन जाणार. आमच्या वाड्यातील आता पर्यावरण घेतलं नाही. आमची कांगणेवाडी झाली, लवरेवाडी इकडे दुबलेवाडी वतले आहेत. नको गणेश सांगतो माणसं येतील घेऊन जातील. पाहिजे चला मंडळी होते घेतलेले आहेत घरी न्यायला. आताच मंडळी मंदिरामधून आलो आहे आणि प्रत्येक वाटेतील जी मंडळी आली होती ना त्यांनी पोवते घेतलेले आहेत आणि घेऊन गेले ते बघा. मी पण घेतलेलं आहे. आता आमची साईडची घर आहेत ना त्या घरांमध्ये पोवते देणार. आता हे पोवते घरी जाऊन करणं देवावर शिवतून अर्पण करणार. चला हे बघा मंडळी, आता देवावरती पोवते चढवण्यात येत आहेत. हा होती गावातली मंडळी. तर मंडळी तुम्ही या व्हिडिओमध्ये पाहिलं असेल मित्रांनो, आमच्या वडनगावची ग्रामदेवता श्री पद्मावती जाखंडा देवीच्या मंदिरामध्ये मित्रांनो देवीच्या जागा. तर मित्रांनो आज आहे रक्षाबंधन. तर मित्रांनो हे व्हिडिओ पाहत असणाऱ्या बहिणींना मित्रांनो हॅपी रक्षाबंधन. तर काल मित्रांनो गेलो होतो आमच्या ग्रामदेवीच्या मंदिरामध्ये, तिथे सर्व आमच्या गावातील मंडळी आली होती आणि ते मित्रांनो रात्री पोवते विणण्यात आले. त्याच्यानंतर मित्रांनो सकाळी गेलो तेव्हा मित्रांनो ग्रामदेवतीचे मित्रांनो पुजारी आले, पूजा झाली. त्यानंतर मग देवावर मित्रांनो पोवते चढवण्यात आले. नंतर मग प्रत्येक गावातील मंडळी आली होती ना त्यांना मग ते पोवते वाटण्यात आले. ते पोवते घरी घेऊन आलो आणि मग देवावरती अर्पण झाले, देवावरती अर्पण केले. आणि मित्रांनो आता प्रत्येक घरोघरी मित्रांनो देवावरती पोवते आणण्यात द्यायचे आहेत. तर ते मंडळी मित्रांनो प्रत्येक घरोघरी मित्रांनो देवावर अर्पण करणार. तर मित्रांनो हा सर्व मित्रांनो देवीच्या जागा तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून दाखवला आहे. तर मित्रांनो माझा व्हिडिओ काढण्याचा छोटासा प्रयत्न होता. आय होप मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल. व्हिडिओ आवडली व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, व्हिडिओ कशी होती आवडून कळवा आणि चॅनल नवीन चॅनल आपलं सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूया पुन्हा एकदा असेच कोणतरी एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. बाय बाय.